राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने आलेले आहेत. पहिल्यांदाच अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळतो आहे. एकूण महाविकास आघाडीच्या जर जागावाटपांचा फॉर्म्युला पाहिला तर 21+17+10 अशा प्रकारचा फॉर्म्युला जो आहे तो महाविकास आघाडीने ठरवला होता आणि त्या 48 जागांपैकी केवळ 10 जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा जो आहे तो निवडणूक लढवत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत. त्या 10 जागांपैकी नेमक्या किती जागी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकू शकतात, नेमक्या कोणत्या त्या जागा आहेत, 6 आहेत, 7 आहेत, किती जागा आहेत जिथून शरद पवार गटाचे खासदार होऊ शकतात, पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी आहे आणि की तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. बारामतीचा पहिला मतदारसंघ आहे लोकसभेचा जिथे पहिल्यांदाच पवार कुटुंबीय आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुंदित्रा पवार असा हा सामना होतो आहे. सुप्रिया सुळे ज्या विद्यमान खासदार बारामतीच्या शरद पवारांच्या कन्या आहेत त्यांच्या समोर आहेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार. शरद पवारांची सून विरुद्ध शरद पवारांची लेख असा सामना बारामतीमध्ये होतोय. हाय व्होल्टेज ड्रामा आहे तिथे असं म्हटलं गेलं की ताईंचं पारडं जड आहे आणि असं निवडणुकीनंतर देखील जो अंदाज वर्तवण्यात येत आहे तिथे सुप्रिया सुळेंचा विजय होऊ शकतो. म्हणजे तुतारी वाजवणारा माणसाचा पहिला खासदार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा पहिला खासदार जो आहे तो येऊ शकतो बारामती लोकसभा मतदारसंघातून. दुसरी जागा ती आहे नगर दक्षिणची, नगरची जागा आहे. नगरमध्येच आपण पाहिलं अहिल्यानगर, अहमदनगर, तिथे सध्या सुजय विखे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत पण त्यांना त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांचा विरोध आहे. नगरचं राजकारण विखे घराण्याभोवती फिरत असल्यामुळे तिथल्या काही भाजपच्या स्थानिक नेत्यांचा, सरंजामदारी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा देखील त्यांना विरोध होता आणि त्यावेळी ऐनवेळी निवडणुकीच्याच काळामध्ये निलेश लंके यांनी अजित पवार गटापासून फारकत घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आणि निलेश लंकेंनी खासदारकीची निवडणूक लढवली. निलेश लंकेंचा विजय या नगरच्या जागेवरून होऊ शकतो असं अनेकांचं म्हणणं आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारचं वारं नगरमध्ये वाहत आहे, अहमदनगरमध्ये वाहत आहे, त्याचा थेट फायदा जो आहे तो निलेश लंकेंना होऊ शकतो असं म्हटलं गेलं आहे. या दोन खासदारांसह तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची जागा आहे ती म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघातनं. इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा सामना आहे, घड्याविरुद्ध तुतारी वाजवणारा माणूस असा सामना आहे. पण इथे अमोल कोल्हे जे आहेत तेच पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कारण राष्ट्रवादीने आयात केलेले उमेदवार इथे आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील जे मूळचे शिवसैनिक आहेत, शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत, त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घ्यावा लागला आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळीवर, घड्याळ या चिन्हावर आता निवडणूक लढवलेली आहे. लोकसभेमध्ये घड्याविरुद्ध तुतारी असा सामना खूप कमी ठिकाणी आणि तिथेच हा शिरूरमध्ये होतो आहे. म्हणून शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांच्या पाठीमागे हा राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता राहतो का ते बघावं लागणार आहे आणि त्यामुळे शिरूर लोकसभेची जागा देखील अमोल कोल्हे इथे जिंकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 ही तिसरी जागा. चौथी जागा जर आपण पाहिलं तर ती म्हणजे भिवंडीची जागा. भिवंडीची जागा काहीशी आश्चर्यकारक आहे. अनेकांचं मत होतं की भिवंडीची जागा इतकी सोपी आहे तशी वाटणार नाही, पण कपिल पाटलांच्या विरोधात असलेला अँटी इनकमचा फटका भाजपला बसू शकतो. कपिल पाटील केंद्रीय मंत्री असताना देखील त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काम केलेलं नाही असं म्हटलं गेलं आणि त्या विरोधात भिवंडीत राष्ट्रवादीनं बाळ्या मामा अर्थात सुरेश म्हात्रेंच्या रूपात एक तगडा उमेदवार, अग्री समाजातनं येणारा उमेदवार समोर केला आणि त्याचा फायदा देखील त्यांना होऊ शकतो. भिवंडीमध्ये मुस्लिम मतदार देखील महत्त्वाचा आहे आणि मुस्लिम मतदारानं बाळ्या मामांच्या पाठीशी इथे उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. म्हणून चौथी जागा जी आहे ती येऊ शकते भिवंडी लोकसभा मतदारसंघ. मुंबईमध्ये त्यांचं खातं तिथे उघडू शकतं. त्याशिवाय पाचवी जागा, अतिशय प्रतिष्ठेची जागा, शरद पवारांचा गड ज्याला म्हटलं गेलं बारामतीच्या नंतर, तो म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. रणजित निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा हा सामना होता. धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपपासून फारकत घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये ते आलेले आहेत आणि त्यांचा पारड तिथे काहीसं जड आहे. रणजित निंबाळकर यांच्या विरोधात बऱ्यापैकी जे वातावरण आहे त्याचा फायदा धैर्यशील मोहिते पाटलांना होऊ शकतो. अकलूज मधून त्यांना चांगला पाठिंबा तिथे मिळू शकतो आहे. म्हणून माढ्याची जी जागा आहे ती तिथे जी आहे ती मिळू शकते, ती जागा यांच्या पाठीशी जाऊ शकते. याशिवाय रावेर हा जो जळगावच्या वरचा मतदारसंघ आहे तिथून सुद्धा श्रीराम पाटलांच्या रूपाने एक तगडा उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळालेला आहे. ती फाईट काहीशी अतिटचीची होईल. तिथे श्रीराम पाटील जिंकून येण्याचे चान्सेस काहीसे आता वाढलेले आहेत निवडणुकीच्या नंतर, ज्यावेळी लोकांना विचारण्यात येत आहे आशाच्यातनं. याशिवाय अजून एक जागा आहे, सातवी जागा आहे, ज्यामध्ये भास्करराव भगरे गुरुजी जे आहेत दिंडोरीचे, ते भारती पवार यांच्या विरोधात तिथे उभे होते आणि दिंडोरीची जी जागा आहे त्या जागेवर देखील तिथे ज्या प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे
ग्राउंडवर आपण जर पाहिलं तर ते आपल्याला भास्करराव भगरे गुरुजींच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजे एकोणतरीत 10 जागांपैकी 6 ते 7 जागा अशा आहेत जिथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवारांनी टफ फाईट दिलेली आहे आणि त्यांची जिंकून येण्याची क्षमता सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं, येत्या 4 जूनला नेमक्या 10 पैकी किती जागी तुतारी वाजवणारा माणूस अर्थात तुतारी वाजणार, विजयाची तुतारी वाजणार? कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.